आता तुम्ही पत्रकार आहे, विषय तुम्हाला माहिती आहे, तुमच्याच एका महिला पत्रकाराला मण्याभिडेने हुसकावून लावलं आणि कारण काय, तो डोक्याला कुंकू लावू नये मग माझ्याशी बोल, अरे म्हणजे आमचे हक्क तुम्ही ठरवणार, आम्ही काय करायचं, आम्ही कोणते कपडे घालायचे, आम्ही टिकली लावायची, कुंकू लावायचं, आणि कुंकू लावलं तरच तुम्हाला भारत माता दिसणार, म्हणजे अंतराळात जाणारी कल्पना चावला असो, डिफेन्समध्ये, आर्मीमध्ये, पोलिसांमध्ये, आता इथे एक महिला पोलीस आहे, म्हणजे त्या बगैर कुंकवाचे त्यांनी कामच नाही केलीत का, म्हणजे पर अहिल्यापासून आपली ताराराणी बघा, अहिल्यादेवी बघा, इंदिरा गांधी बघा, त्यांच्या डोक्यावर कुंकू नव्हते तरी त्यांनी आपलं सामर्थ्य दाखवून गेलं ना, केलं ना, तुम्ही कोण ठरवणार आहे की महिलांनी काय करायचं, टिकली लावायची का नाही लावायची, म्हणून आज आम्ही सगळ्यांनी आमच्या डोक्याच्या टिकल्या काढल्या आणि त्यांचा इथे निषेध केला आहे की आम्ही टिकली नसताना एक स्टँडिंग कमिटीला होते, ताई नगरसेवक आहे, मी शिक्षण मंडळ अध्यक्ष होते, बऱ्याचशा बाई नगरसेविका आहेत, टिकली असो किंवा नसो तुमच्या कामामध्ये काही फरक पडत नाही, त्या पत्रकाराला ज्या हिशोबाने त्यांनी हिसकून लावलं त्या समस्त स्त्री जातीचा अपमान आहे, फक्त पत्रकाराचा नाही तर फक्त स्त्रियांचा अपमान आहे, म्हणून आज आम्ही रुसर उतरून निषेध आम्ही सांगतो की मण्या भिडेंनी माफी महिलांची मागावी की मी चुकलो, कारण का जर असं झालं तर उद्या आम्ही मण्या भिडेला सांगू तू जॉकी वापर का रूपा बनियन वापर, वापराल का तो नाही वापरणार, मग याला कोणी हक्क दिला आम्ही टिकली लावावं कुंकू लावावं हे बोलायचं, म्हणून आम्ही आज इथे एक निषेध करतोय महिला एकत्र येऊन की हे चुकीचं आहे, आम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे, आम्ही कसं राहायचं, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये आज या ज्या महिला सगळ्या घराबाहेर पडल्यात कामानिमित्तानं, राजकारणानं, तुमच्या पत्रकारितेसाठी, त्या स्वतःच्या हिमतीवर निघाल्यात, कुंकवाच्या टिळ्यावर नाही, आम्ही सन्मान करतो संस्कारांचा, पण हे जे संस्कार आहेत ना, हा माथेपिरू आणि अतिरेकी माणूस आहे धर्माच्या बाबत, या लोकांमुळे आपला देश बर्बाद होईल, या माथेपिरू माणसाला धडा हा शिकवलाच पाहिजे, आणि मण्या भिडे खूप करतोय किडे, त्यांनी माफी मागावी.